जय महाराष्ट्र, नमस्कार मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावित मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी नवीन अपडेट, मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे याविषयी आढावा घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रस्तावित मुंबई नागपूर बुलेट ट्रेन एकूण 741 किलोमीटर लांबीचा आहे। हा रेल्वेमार्ग मुंबई ते इगतपुरीपर्यंत अर्धा बोगद्यातून असणार आहे। इगतपुरी ते नागपूरपर्यंत हा सर्व मार्ग उन्नत स्वरूपात असणार आहे, म्हणजेच इगतपुरीपासून नागपूरपर्यंत वाया नाशिक हा संपूर्ण रेल्वेमार्ग एलिव्हेटेड असणार आहे। मुंबई नागपूर प्रस्तावित रेल्वेमार्ग समृद्धी महामार्गात समांतर असणार आहे, त्यामुळं मुंबई नागपूर प्रस्तावित रेल्वेमार्गाला जमिनीची आवश्यकता कमी भासणार आहे, त्यामुळं हा प्रकल्प फारसा खर्चिक नाही आहे। तरी देखील मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी जवळपास प्रति किमी 200 कोटीचा खर्च अपेक्षित दाखवला आहे। मुंबई नागपूर प्रस्तावित रेल्वेमार्ग एकूण 10 जिल्ह्यातून जाणार आहे। जवळपास 13 जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे या प्रकल्पाचा फायदा होणार आहे। प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्प जवळपास 15 रेल्वे स्थानकावर थांबणार आहे। सध्यास्थितीमध्ये मुंबई ते नागपूर प्रवासाला 12 ते 15 तास लागतात। बुलेट ट्रेन प्रकल्पामुळं राजधानी ते उपराजधानी अवघ्या 2 ते 3 तासामध्ये पार करणे शक्य होणार आहे। प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग जवळपास 320 किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे। तरी देखील मुंबई नागपूर प्रस्तावित बुलेट ट्रेन जवळपास 250 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे। यामुळं मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या 2 ते 3 तासामध्ये पार करणे शक्य होणार आहे। मुंबई नागपूर प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाची सध्यास्थिती जर पाहिली तर मुंबई ते नागपूर राजधानी आणि उपराजधानी जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्पाचा प्रस्ताव 2019 तयार झाला होता। त्यानंतर मार्च 2021 या प्रकल्पासाठी हवाई लायडार सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, त्यावेळी या प्रकल्पाचा DPR देखील तयार करण्यात आला। नोव्हेंबरमध्ये प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाची तयारी सुरू झाली। सविस्तर अहवाल म्हणजेच DPR तयार करून केंद्राकडे पाठविला देखील आहे। मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा DPR केंद्राकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे। मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे चर्चा केली असता त्यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी झाल्यानंतरच मुंबई नागपूर बुलेट ट्रेनकडे लक्ष देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। मुंबई नागपूर प्रकल्पामुळं नाशिकसह राज्यातील सुमारे 11 जिल्ह्यांचा विकासाला चालना मिळणार आहे। याविषयीचा DPR जवळपास 2021 तयार झालेला आहे। मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पामुळं प्रवाशांचा प्रवासाचा वेळ निम्म्याहूनही अधिक कमी होणार आहे। या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळं 10 जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। नाशिक मार्ग जाणाऱ्या मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या विकासासाठी एक वरदानच ठरणार आहे। प्रस्तावित रेल्वेमार्गाला केंद्राकडून मान्यता मिळून देखील लवकरात लवकर प्रकल्पाचा कामाला प्रारंभ करावा अशी मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे CMD प्रसाद यांच्याकडे केली आहे। मुंबई नागपूर प्रवास रेल्वेमार्गाने जलद गतीने व्हावा यासाठी विशेष बुलेट ट्रेन रेल्वेमार्ग तयार करण्याची मागणी आहे। पंतप्रधान मोदी यांनी देशभरात 7 ठिकाणी बुलेट ट्रेन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश देखील करण्यात आला आहे। मुंबई नागपूर बुलेट ट्रेन दुसऱ्या क्रमांकावर आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर मुंबई नागपूर बुलेट ट्रेन नक्कीच करणार अशी ग्वाही केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मिळत आहे। मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाची कामे पूर्ण झालेली आहेत। या प्रकल्पाचा DPR देखील पूर्ण झालेला आहे। असे असले तरी सदर प्रकल्पास आजमितीस केंद्राकडून अंतिम मान्यता मिळालेली नसून प्रस्तावित प्रकल्प प्रलंबित आहे। बुलेट ट्रेनचा विषय मार्गी लागावा यासाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीमध्ये नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेत मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचे महत्त्व पटवून दिले आणि मुंबई नागपूर बुलेट ट्रेन व्हाया नाशिक गेल्यानंतर पर्यटनासह आध्यात्मिक क्षेत्रासाठी देखील या रेल्वेचा फायदा होणार आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला आणि त्यांना त्यांची सविस्तर माहिती दिली। संबंधित त्याचा मार्ग नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा, मेहकर, जालना, औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, त्यानंतर इगतपुरी मार्गे मुंबई असा हा बुलेट ट्रेनचा प्रस्तावित रेल्वेमार्ग असणार आहे। मागील वर्षी मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प नेमकं समृद्धी महामार्गाचा कुठून जाणार याविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली। त्यादरम्यान त्यांनी मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेतला। हे मात्र नक्की आहे, मुंबई नागपूर बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गा समांतर असल्यामुळं फारशी जमिनीची गरज नाही, त्यामुळं हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, मुंबई नागपूर प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन तपासा आणि mahitiprawas.com भेट द्या। त्यासोबतच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा।
पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वे कॉरिडॉरच्या अधिक माहितीसाठी उजा भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा. धन्यवाद.